नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सुप्ता टेन न्यूज मध्ये. आठवड्यामध्ये पाहणार आहे आपण हा 14 चाकी ट्रक कसं डाउनलोड करायचं आहे. त्याला कुठला पासवर्ड नाही आहे, दोन्ही लिंक मीडियाफायरचे आहेत तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, लोड भेटतो आहे गाडीमध्ये. तर पाहू शकता तुम्ही 4 इंच 8 2 10 12 14 चाकी गाडी आहे. तिला वरती मला ताळपत्री भेटते आणि ताळपत्री हटवलं हा लोड पण तुम्ही असं दाखवू शकता. एकदम चांगली गाडी आहे, डाउनलोड करायला खूप इझी आहे, कुठलाच पासवर्ड नाही आहे. तर फक्त डाउनलोड कसं करायचं हे दाखवलं मी दोन्ही पद्धतीने. डायरेक्ट आपण फाईल कॉपी पेस्ट करू शकतो. हे आतला ती डॅशबोर्ड पाहू शकता तुम्ही, एकदम भारी आहे. लिवरी पण छान आहे त्याची. हा गुजराती ट्रक आहे, त्याची लिवरीची बनवलेली साईड. तर डाउनलोड करण्यासाठी वर डिस्क्रिप्शनवर लिंक दिली जाते. तर त्याच्यावर तुम्ही JDHO नावाचं ॲप आणि बस इंडोनेशिया हे दोन्ही गेम्स आणि ॲप डाउनलोड करून ठेवा. ते कसं वापरायचं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, पाऊस पडतो आहे. तर असं तुम्हाला काय भेटेल, डिस्क्रिप्शनमध्ये मोड लिंक भेटेल, तिथे क्लिक केलं की तुम्हाला काय करायचं त्याच्या डिस्क्रिप्शनला जायचं. तरी ते तुम्हाला दिसते ट्रक मोड लिंक आणि त्याच्या खाली लिवरी लिंक आहे. एकदम डाउनलोड करायला सोपं आहे. तुम्ही इथं क्लिक केलं की असं पेज ओपन होते, त्या साईटला पांढरा दिसतोय. त्याच्यावर क्लिक केलं की डाउनलोड व्हायला चालू होईल. परत मागे यायचं, ते एकदा डाउनलोडिंगला सुरू झाल्यानंतर लिवरीवर क्लिक करायचं. ते पेज असं येतं साईटला वरती ॲरो दिसतो डाउनलोडचं, त्याच्यावर आपलं की डाउनलोड होतं आहे. परत इथल्या पांढऱ्या ॲरोवर जावायचं. चला तुमचं हे पण डाउनलोड सुरू होतं. आता काय करायचं, गुगल क्रोमचं डाउनलोड पण संपायचं झालं का. तर अशा प्रकारे डाउनलोड होऊन जाईल वरती निवडून तिथे खाली मिळून. मग तुम्हाला सांगितलं की JDHO नावाचं ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून ठेवायचं. आता काय करायचं, तुमच्या फोनमध्ये JDHO नावाचं ॲप असेल ते ओपन करून डाउनलोड फोल्डर सर्च करायचं. परत एकदा दाखवतो मी, JDHO नावाचं ॲप डाउनलोड केलं असेल असेल आपल्या फोनमध्ये. त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यामध्ये सारे फोल्डर त्यातला डाउनलोडवाला पकडायचं. आणि मग डाउनलोडमध्ये ही फाईल कुठे दिसते बघायची. ही फाईल असणार डाउनलोडमध्ये खाली JDHO आलं दिसलं. हां, त्याला जोर दाबून करायचं, कॉपीचं ऑप्शन येतं. कॉपी केली वरती डाउनलोडवरती क्लिक करा सगळ्यात आधी. इथे वरती पण त्याचं डिवाईस स्टोरेज दिसते बघा. त्याच्यानंतर जायचं मोड्समध्ये, बुसेडमधल्या फोल्डरमध्ये. बुसेड मोड्स तो ओपन केला की त्याला खालच्या ॲरोन दाबून प्रेस करायचं. खाली लाल कलरचं चिन्ह दिसतंय त्याच्यावर. त्या बटणावर दाबलं की मोड ॲड झाला. आता दुसरी पद्धत ज्यांना की काही दिसत नाही बुसेडचं फोल्डर, त्यांनी गेम ओपन करायची. मोडवाला ऑप्शन दिसतो पाहिजे दिसला, त्यामध्ये इम्पोर्ट नावाचं ऑप्शन आहे. झाला की डिवाइस गॅलरी ओपन झाली. शेवट लेफ्ट साईडला 3 डॉटवर क्लिक केलं की तुमच्या फोनचं नाव येतं. त्याच्यावर क्लिक केलं की त्याच्या डाउनलोड फोल्डरमध्ये असं जायचं. मग तुम्हाला इथे काय व्हायचं, ती मोडची फाईल दिसणार आहे. साईडला 3 लाईन दिसतात वरती डाव्या बाजूला असं डाउनलोडच्या आधी. हां, तिथं तो मोड दिसला, क्लिक केलं की तुम्हाला असं ऑप्शन येईन ॲडचं. तर तुम्ही ॲड पाहून सुद्धा त्याला असं येईल, युअर मोड इज कम्प्लीट परचेस झाला. मग तुम्ही काय करायचं, गॅरेजमध्ये जायचं, साईडच्या वरून इकडे तिकडे सरकवायचं. दिसतात ॲड तुम्ही दोन्ही बाजूला. हा मोड येईपर्यंत शोधत राहायचं. तुमच्या पहिल्या मोडनंतर हा कुठंतरी असणार आहे. हां, हे काय इथे याला यूज म्हणायचं. आता तो नाही पाठीमागचा
फ्यूज म्हणायचं त्याला. आणि 2 नंबरला त्याला रिपेअरचं ऑप्शन आहे जर 90% खाली डॅमेज असेल तर. आणि 3 नंबर लिव्हरेज तुम्ही दुसरी लावू शकता डाउनलोड करून. तेवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया, डाउनलोड करा आणि सबस्क्राईब करा.